Hello and welcome to Prime News with me, Priyanka Mabra. Let's take a look at the Prime News of the day. Chief Minister Dr. Pramod Sawant blames children of freedom fighters for delay in getting government jobs after handing over appointment letters to 28 children of freedom fighters. Bajrang Dal Chief Viraj Desai asks police to take stern action against the silence, otherwise no one should blame Hindus for defending themselves from such elements after salt over dumping waste inside crematorium. Opening of Ram Temple will be a golden moment in Ayodhya, says Premeshanandacharya Swami after Chalo Ayodhya campaign at Mamsa. Now the news in detail. Chief Minister Dr. Pramod Sawant blamed children of freedom fighters for delay in getting government jobs for them, as some children applied again and again and got jobs despite employed as government servant. Sawant was speaking after lauding appointment letters to 28 children of freedom fighters and also on compassionate ground, adding that the remaining children of freedom fighters will get appointment letters by January 26th. ज्यांचे ज्यांचे पेरेंट्स आई बाबा किंवा कोणीचं एक्सपायर्ड झाला आणि ज्यांचं इन्कम 5 लाख रुपयापर्यंत असा त्यांच्यानी परत सुद्धा या आता एप्लाय करपाक जाता. त्याचे ॲप्लिकेशन आमच्या पर्सनल डिपार्टमेंटात आम्ही घेतले. त्या खातीर हांव सगळ्या जणांना आवाहन करता, अशा पद्धतीच्यो केसीस आसत जाल्यार त्यांच्यानी रजिस्टर करप. ह्यो फक्त ज्यो अनुपम म्हणजे कॉम्पेन्शन अपॉइंटमेंट हांव फ्रीडम फायटर कॅटेगरीचं सांगना, मला परत तुम्ही ते रजिस्टर घेऊन येशा. हा, तेय सांगता. त्या खातीर हे झालं रिगार्डिंग अनुपम तत्वाचेर आम्ही जेका नोकरी दिता. दुसरें फॉर द चिल्ड्रन फॉर फ्रीडम फायटर्स, गोंय हे पोर्तुगीजाच्या जुल्मी राजवटींतल्यान मुक्त करपा खातीर ज्यांच्या ज्यांच्या पेरंट्सांनी काम केलं, कोणाचो आई आसतलो, कोणाचो बाबा आसतलो, ह्या सगळ्या जाणांक डायरेक्ट अपॉइंटमेंट दिवची. 5% रिजर्वेशन कोटा हो त्यांच्या खातीर अवेलेबल आशिल्लो. आणि कंटिन्युअसली इट इज अ गोवा फ्रीडम फायटर वेलफेअर रूल 1988 पासून ह्यो नोकरी आम्ही दीत आसा. आता पर्यंत मला दिसता 450 ते 500 भुरग्यांक कमीत कमी आम्ही नोकरी दिले. पण हे दिता असतानाय बी आम्ही 1-2 जाले. हा मुद्दा म्हणून सांगता, आज आम्ही 28 जण चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फायटर्स दिता, तातूंत करून अनेक 50-60 जण उरल्या ज्यांना चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फायटर्सच्या अंतर्गत येता. तर 26 जानेवारी पर्यंत त्यांनाही आम्ही नोकरी दिले. पण त्यांना नोकरी उशिरा मिळो हाजे थोडेशे खापर सातत्यात सरकाराच्या माध्यमात प्रत्येक फावटी मारता. हा कळपाक जाय म्हणून सांगता, चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फायटर्स हांच्यानी जर थोडेशे त्यांच्याच असोसिएशनान जर इनिशिएटिव्ह घेतला असत, एकट्या नोकरी मेळ्ळी त्यांनी 3-3 फावटी नोकरी घेतल्या. युनाची नोकरी मेळ्ळी त्याच्या उपरांत तो क्लार्काच्या नोकरी केला, क्लार्काच्या नोकरी केलो की म्हाका नाका म्हणून दुसरी नोकरी घेतल्या. आम्ही जेव्हा व्हेरीफाय करून पळयलें तेव्हा अशा पद्धतीचे आपल्या दुसऱ्या कोणाच्या तरी भावाचेर अन्याय जाता हेणी त्याचा विचार करूंक ना. एकाच मनशान 3-3 फावटी नोकरी घेतल्या कारणान तुमकां नोकरी मेळपा खातीर उशीर जाला. म्हाकाय वायट दिसता. आज 50 आनी 51 वर्सांचेर आमी तुमकां नोकरी दिता, कारण ती नोकरी कितें तर 8 काय 10 वर्सांची तुमकां मेळटली. दुसरी गजाल, सुरवाती पासून जर वन फॅमिली वन जॉब आनी उरलेल्यांक मागीर जॉब दी, म्हणजे तें म्हणलें ना एका फ्रीडम फायटराची 3 भुरगीं आसतना तिगाय जाणांक दिवपाक जाय आसता. पण ॲटलिस्ट एके फॅमिलीतलो एक जॉब जर पयली दिल्लो जाल्यार तुमच्या सारखे 50 आनी 51 वर्सांचे उरचे नासले. जाला कितें, एके फॅमिलीतले 3 जण आसतात ते तिगूय जर पयली नोकरी घेवन गेल्या आणि उरलेले बाबडे थंयसरूच उरल्या. आणि हे सगळे करता असताना तुम्ही खापर सरकार एज अ मुख्यमंत्री कोण आसा ताका प्रत्येक फावटी दोश दिला. आयज म्हाका सांगता आसतना बी हे दुख्ख जाता आणि वेदनाय जाता. तुम्ही खंयच्याच वाटेंतल्यान म्हणजे आम्ही पळयता की सरकाराची तिरडी सुद्धा काढून सरकाराचो वडपय फोडलो. For Prime Reporter, Tukaram Marathe, Panjim. Tension ran the air at Paji Fort when a group attacked 2 persons, including the trustee of the Hindu crematorium run by the Margao-based Hindu Matagramastha Sabha on Sunday evening, over dumping of waste inside the crematorium. Hindu Matagramastha Sabha President Bhai Naik and Bajrang Dal Chief Viraj Desai rushed to the Fatorda police station demanding stern action against the accused persons. BJP leader and Dawal Limb Panch member Saish Rajadhyaksh and trustee Jaywant Fondekar claimed their silence. Membering round 10 to 12 were armed with choppers. Iron rods attacked them after being questioned over dumping of waste in the crematorium property. Later in the evening,
the Fatorda police arrested 7 persons, 6 from Paji Fond and 1 from Kurtori, in connection with the assault. आज मका पावणे पाचांक सुमार आबा म्हणून थंय तो काम करता जाणटेलो, तुम्ही सगळ्या पळयला आसतलो ताजो फोन, की लवकर या लवकर या आणि कितें तरी सांगलें ताणें मारतात म्हणून. हांव धावत गेलो थंय गाडी घेवन, थंय गेल्यार आमचो एक मटग्रामस थंय उबो आसा आणि दुसरो धावून ते स्कूटरीर बसून पोलीस स्टेशनार मडगांवां गेल्लो. म्हणजे तेन्ना म्हाका ताणें सांगलें की दोग जाण मनीस आयले ते कितल्योश्यो पोतयो घेवन आनी डायरेक्ट भितर, भायल्यान भितर उडयता आय कॅन अंडरस्टँड, डायरेक्ट स्मशानान ते मेन गेटी वयल्यान भितर येवन सायडीन ते उडयताले. ते राजाध्यक्ष थंय तेन्ना पावलो, ताणें तांकां विचारलें क्या कर रे तुम, क्या कर रे, जाल्यार ताणें सांगलें तेरे को क्यों मांगताय तुम, भागो इधर से ज्यादा मत करो, काडला तेका. ताणें ताजी चावी काडली, स्कूटरीची चावी काडली. स्कूटरीची चावी काडटकच ते दोगांचे खंयच्यान तरी अकस्मात 7-8 जाण जाले आनी राजाध्यक्षाक जमनीर घालून मारले. आमचे हातून जेन्ना ते येतात भायल्यान कितें करता दादागिरी आय कॅन अंडरस्टँड, भितर येवन दादागिरी आनी आमच्या मनशाक मारप, हे आय डोंट थिंक वी शूड. आनी आमी आयकुपाक तयार ना. दुसरे आमी रिक्वेस्ट केला पोलिसाक की बाबा हे नॉन अवेलेबल तुम्ही कशे तरी हे करपाक जाय, आनी रिक्वेस्ट ऑल द MLAs एन्ड काउन्सिलर्स नॉट टू इंटरव्यून इन दीस केस, कित्याक आज जर आमी तांकां सोडले फाल्यां आमकां त्रास पडटले, फाल्यां घरा घरान येवन कितें तरी करतले. आनी हांव गेटीच्या भायर आयलो, इतल्यान तो मनीसू फाटल्यान गेटीच्या भायर आयलो, तो पर्यंत हांवें जयवंत फोणेकार जो ट्रस्टी आसा ताका फोन करून सांगले की अशें इन्सिडंट जाला, हांवें त्या मनशाक धरला तर तूं थंय येवचो म्हणून. तो ताबडतोब थंय आयलो, तो पर्यंत त्या मनशान जो आमी धरिल्लो त्या मनशान फोन केलो आनी कोणाक तरी फोन केलो आनी सांगलें की आपल्याक हांगा धरला, आमी सदां जो जाग्यार कचरो उडयतात आनी तुमी येयात म्हणून. इतल्यान तो पर्यंत भायर हांव गेट पर्यंत पाव पर्यंत जो ट्रस्टी आसा तो थंय पावलो आनी ताका विचारपाक लागलो की तूं कचरोन कित्याक उडयता, हें आमचें स्मशाण आमचें हिंदूचें एक स्थान, त्या जाग्यार तूं कित्याक उडयता. इतले तो फक्त ताका विचारप पर्यंत फाटल्यांतल्यान एक सादारण 10-12 भुरगे, 10-12 वयर चड भुरगे आशिल्ले, हे ताणें चॉपर खुबश्यो शस्त्र रॉड आशिल्ले तांच्या हातान, ते घेवन आयले आनी ताजेर एटॅक केलो. तेन्ना हांवें ताका विचारलें, तेन्ना ताका विचारलें आमी कित्याक तूं ताजेर दोगांयचेर एटॅक केलो, ताजेर पयली एटॅक केलो, तेन्ना विचारता कित्याक तूं एटॅक करता, तुमकां हिंदूक मारलो भायर काडून काडून मारतले, हो ताणें आमचें स्टेटमेंट केलो. हांव एकच प्रस्न विचारूंक शकता सोदतां की आमी खंय तरी शिंतोरेन व्हरून हो चिकल उडोवंक शकतात काय कितें, आमी खंय तरी कब्रिस्तानांत व्हरून असलो चिकोल उडोवपाक शकता, हो प्रस्न हांव सरासरी सगळे जनतेक विचारतां, सरकाराक विचारतां, आमी असो कोयर व्हरून थंय उडोवंक शकतात काय कितें, जाल्यार संसोडो फाल्यां निवळ जातलो, हो सगळो कोयर व्हरया आनी तसल्या जाग्यांनी घालया जर तर कोयर उडोवपाचो आसा. म्हणजे कोण विचारपा ना, हिंदू हे हिंदू तो कितें विचारतलो, कोण येतलो विचारपाक. मोठ्या ग्रामस्थ हिंदू सभा जी आसा ही येदी मोठी, हे आसा म्हाका दिसता गोंयचो घटना सुद्दां बरोवची पयली म्हाका दिसता मठग्रामस्थ हिंदू सभा. आमची भुरगेपणाच्यान आनी आमचे आवय बापूय भुरगेपणाच्यान ती आयकत आयल्या की 100 वर्सां जाली ही सभा जी हे जे संस्था आसा. फॉर प्रायम व्हिडिओ जर्नलिस्ट विश्वेश प्रभुदेसाय, मारगाव. Sadhguru Brahmeshanandacharya Swami said the grand opening of Sri Ram Temple and idol installation ceremony at Ayodhya on January 24 will be a golden moment and appeal all political parties be ready to take shelter of Lord Ram. Sadhguru was speaking after grand gathering of Hindu brothers held at Mapsa taxi stand on Sunday on Chalo Ayodhya campaign started by Sri Datta Padmanabh Peet Tapabhumi. Achaha karyakram balabhima hanumantacha ashraya khali ami sagre jan karto ahot. हा महापसा आहे, मोठा पसा आहे आणि या महापशामध्ये आम्ही सगळेजण जे उपस्थित झालेले आहोत ते बस आम्ही हिंदू एक आहोत हे सिद्ध करण्यासाठी, आम्ही हिंदू जे आहोत ते या देशाला समृद्ध बनवण्यासाठी एकत्रित झालेले आहोत. आमचा हा देश, आमची ही संस्कृती प्रभू रामांची संस्कृती आहे हे सांगण्यासाठीचा आजचा हा कार्यक्रम आहे. आणि तुम्हा सगळ्यांना सांगायला मला अत्यंत आनंद होत आहे, प्रभू रामचंद्राचं मंदिर रामचंद्रांच्या जन्मभूमीवरती होत आहे यासारखा आणखी सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस तर कोणता असणार आहे. सनातन वैदिक हिंदू धर्म की तपोभूमी की जय, जय
तुम्ही या भगव्याचा सदा आश्रय करा, हा भगवा तुम्हाला कधीच सोडणार नाही, हे रामवचन आहे. आणि रामांच्या कुळामध्ये एक शब्द असा आहे की रघुकुल वचन जे आहे ते जबरदस्त असतं. प्राण जाए पर वचन न जाए. सरकारने या भगव्याखाली जरूर राहावं. तुम्हाला खूप खूप आशीर्वाद नक्कीच जनता देईल. आणि मला खात्रीपूर्वक सांगायचं आहे की जेवढे म्हणून भारत देशामध्ये जेवढे पक्ष असतील त्या सगळ्यांना रामाचा आश्रय घ्यायची तयारी ठेवा, कारण रामच सगळ्यांचा पोशिंदा आहे आणि रामच सगळ्यांना तारणारा आहे. बोलो जय जय श्रीराम. आईच आम्ही पळयता की 5 ऑगस्ट 2020 हांगासर भूमिपूजन झाले आणि 22 जानेवारी 2024 हांगासर आम्ही 5 वर्षाच्या कालखंडान म्हणटा तशें पळयता की आमी राम मंदिराचे इनॉग्रेशन जाता आणि ह्या इनॉग्रेशनाचे साक्षी आमी तुम्ही सगळी जणां आसा. हाच्या पेक्षा उत्सवाचो क्षण जो आसा हो कोणा खातीर आसचो ना. आणि ताच्या फुडें एक काम आमकां लक्षांत दवरपाक जाय की आमी सगळे जण जाते सगळे पॉलिटिकल पार्टीज असतले किंवा अशें म्हणया आमी सगळे वेगवेगळे तरेच्यो संस्था असतल्यो आणि सगळे संत समाज असतले, हे सगळे जण एकीकडे येऊन राम मंदिराची प्रतिष्ठापना जी असा पळय न्ही, ह्या राम मंदिराची प्रतिष्ठापना फक्त एका मंदिराची प्रतिष्ठापना न पळयता आपल्या आस्थेची परत एक प्रतिष्ठापना पळयता. आणि म्हाका दिसता ताच्या खातीर पूर्ण संत संप्रदायाच्या वतीन खास करून आमचे स्वामीजी आसा हांकां आपोवण्या पयला आणि अयोध्येन म्हणटा तशें आमचे स्वामीजी खास करून वतले. हाच्या खातीर म्हाका दिसता ह्याच्या पेक्षा व्हडली गजाल आमच्या गोंयकारा खातीर आसची ना. ब्युरो रिपोर्ट प्राइम. Now let's take a short break. Welcome back. Aldana MLA advocate Carlos Ferreira clarified that cancellation of birth registration in Lisbon does not revive Indian citizenship of those people unless one lawfully resides in India and makes fresh application for grant of citizenship. Addressing media persons, the Congress leader said that there is false assumption that mere cancellation of birth registered of those Indian people in Lisbon revives their Indian citizenship. The registration, simplicity in my view, automatically confers a foreign citizenship, and therefore there is no scope to argue to the contrary that I still continue with the Indian citizenship. वो जेव्हा इश्यू लोकांबर आयलो न्ही त्यांना तुमचे जे कलीग असा असेंब्ली कलीग एलेक्स स्पीकरांचे नाव खंय तरी आयलं, सो त्या इश्यू कडे कसे ते डॉक्युमेंट पडून मागीर हांव कमेंट मारता. सो त्या डॉक्युमेंट मुगे हाती ना. सो कितें जाता, एवरीबडी टॉक्स, एवरीबडी सेज, but for me to give you a correct opinion, let me see the document. I'll also tell you one more thing. Thode viewn surrender korta, surrender their nationality, the Portuguese nationality. Remember, by law you don't get back your Indian nationality automatically, because you may surrender and you may probably become citizen of United States. You may become citizen of Brazil, maybe you become citizen of New Zealand, Australia, we don't know. Why should it be that you are coming back into India? The cancellation doesn't get you back automatically, which means you have to come back lawfully into India. You have to reside for that 7 years lawfully into India, in India, and then you have to apply. And there's one more statement I want to make. This is a legal proposition which is backed by judgments. The grant or refusal of a citizenship is an administrative and executive act beyond the scope of judicial review, which means courts cannot even go into it, why you were granted citizenship or why you were refused citizenship. Because there can be many secret matters, there can be friendly relations, there can be internal issues which they cannot disclose in public. Bureau Report Prime. Mormugao Municipal Council Chairperson Girish Borkar urged citizens not to dump garbage on open spaces and hand over the same to municipal workers who visit to collect their garbage door to door.
Kirish Borka was speaking after inaugurating Black Spot by planting trees near Humpty Dumpty School in his ward in the presence of councillors Shami Salkar and Vinod Kinlekar. तुमका दिसता व तुमच्याकडे घाण असा त्या आमचं साफसफाई कर्मचारी होर ना त्या तुम्ही आमका फोन मारा आम्ही स्पेशल आमची गाडी धाडटा त्यांना आम्ही तो देऊ शकता. ही एक सायकल आम्ही घेतल्या, सायकल ही घेऊपाचे कारण किती त्यांना आमचं लेबर सायकल कलेक्टरांना वयता त्यांना तो डबो भरलेलो असता आणि तो डबे भरण्या कारण त्याका ओढपाक खूप त्रास आणि तिथून टायरही पिड्ड्या जाता आणि डबोही पिड्ड्या जाता म्हणून ही स्पेशली आम्ही दिल्लीसून ही सायकल मागवल्या. एक त्या ट्रायल बेसिसा खातीर ही सायकल त्यांनी यूज करची, त्याच्यावर डबे दौरचे आणि हाडून हांगा जेन्ना आमची कचरो खाली जातलो ती खंय तरी साडी दवरचे. कित्याक लोकांचे हितून इंटेन्शन कितें आसता, जेन्ना डबो आसा म्हणजे हांगा कचरो दवरपा उडोवपाचो हें आसता म्हणून हांगाचो डबोच आमी दवरचे ना, आमी डबोय काडटले हांगाचे. म्हणून लोकांक इतले तुमच्या हितूनसून विनंती करता कित्याक आनीक फुडें आनी हांगा वाड्यार घाड नाका, हें आमच्या वाड्या वयलो एंट्रन्स आसा, बरो दवरया, क्लीन दवरया वाडो तसोच. तुमचं घर कसे आम्ही कितलेय क्लीन करू, लोकांचे जर लोकांचा जर सपोर्ट ना, लोकांचे जर सहकार्य ना जाल्यार ते क्लीन करून फायदो ना. दोन दिसा खातीर क्लीन उरून कांयच फायदो ना. सो हांव परते एकदां अपील करतां सगळ्या लोकांक, गार्बेज आमचे जे गार्बेज कलेक्टर आसा तांकां खूब त्रास पडटा हे सगळे तुमचे हे करतना, ताच्या खातीर ही सायकलूय तांणी केल्या. पूण म्हणून तुमकां अपील आसा की तुमी तुमच्या वाटेंतले म्हणजे तुमचे एक ल्हानशें एक हें करप म्हणल्यार तुमी तुमचो कचरो भायर उडयनाकात. जाता जाल्यार आमकां आनी जाय कांयच एक्स्ट्रा कितें आसत जाल्यार आमकां कॉल सुद्दां केले न्ही, आमी त्या लोकांक परती धाडटा. सो एकूच अपील आसा आणि परत एकदा तांकां कॉंग्रॅच्युलेशन करता कित्याक तांणी ह्या वाड्यार खुबशीं कामां म्हणजे म्हाका दिसता रायट फ्रॉम ताची मिसेस सुद्दां आशिल्ली तेन्ना कावन्सिलर आशिल्ली तेन्नाच्यान तांच्या ह्या वाड्या खातीर कितें ना कितें करपाची तांची खटपट चालूच आसा. आनी लोकांकूय आव्हान करता की लोक जे आयज शिकलेले लोक आहा पळय ते आयज हांव सदांच म्हणटा की जे बेशिस्त लोक आसता पळय ते कचरो क्लिनच दवरता, पूण शिकलेले लोक आसता पळय शिकोंक नसलेले स्वच्छता पाळटा. आव्हान करता की लोकांनी आमकां कॉपरेशन करचें, म्युन्सिपालिटी कॉपरेशन करचें, तशेंच जे डोर टू डोर गार्बेज कलेक्शन करून आसता पळय तेंकांय कॉपरेशन करचें. उडयली पोती हाडली आमी स्वता कितल्या जाणांक धरला. हांव निवाड्या तशेंच चल्ला सेम आमच्या वॉर्डान, ह्या वॉर्डान हो गिरीशाचो वॉर्ड, गिरीश आमचो एक सिनियर म्हणून आमी हांगा ल्हानाचे वॉर्ड जाला. गिरीश बोरकर म्हणटा हे दीस इज द प्ले ग्राउंड, आमी खेळटाले हांगा. सो म्हाज्या खंय तरी ओल्ड वॉर्डान येवपाक म्हाकाय खूब खोस भोगली आनी जी आयज हेणी डेव्हलपमेंट त्याच्या वाडदिसाच्या निमतान केला, हांव तेका खरंच तोखणाय करता. फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट शान नवाज, वास्को. Mormugao MLA Sankalp Amonkar said separate sites identified for parking of over 500 boats for both Paina and Dasaro Tradition Fishermen Association so that they don't have to move to other locations to park canoes in monsoons, adding that other long pending demand of net pending shed and site for boat repairs will be undertaken soon. Mormugao MLA Sankalp Amonkar was speaking after convening joint meeting with Fisheries Department Director and Superintendent to address issues of traditional fishermen on Monday. वाईज आमचो डायरेक्टर आणि सुप्रिंटेंडंट येऊन त्यांनी सगळे पहिले आसा प्लेसीस आयडेंटिफाय केलेले आसा, हो प्रोसेस आम्ही स्टार्ट करपाक शकता. आणि त्याचप्रमाणे जे फिशरमॅन भावांक जे पावसाच्या टायमार तुमकां सगळ्यांक खबर आसलेले स्पेशली आमचे देस्तेरो आणि बायणाचे फिशरमॅन हांगा तांकां बोटी दिंजी जी आसा तेंची ती दवरपाक मेळना. सो तेंकां ते हांगा वचून खंय तरी बोकमालो, वेलसा, खारेवाड्यार अशें व्हरून तेंकां दवरचें पडटा आनी सदांच तेंचे त्या लोकां कडेन वाद जाताले जे पार्किंगेक लागून गेल्या कारणान. सो आयज खंय तरी गोवोरमेंटा कडेन कंटिन्युअस फॉलोअप करून WRD डिपार्टमेंटान येदो व्हडलो आमचो सीबीजीच्या फाटल्यान थंयसर रिटर्निंग हॉल बांदून 3 मीटर डीप ड्रेजींग करून तेंकां थंयसर पार्किंग करपाक लागून अराउंड 400-500 बोटी थंय उरपाक लागून ते फेसिलिटीज केल्लेले आसा, चालू आसा. त्याचं बेगिनच्या बेगीन टेंडरिंग जाऊन अंडर WRDचं वयतलो, सगळे इन्स्पेक्शन सगळे झालेले आसा. आणि हांव ट्राय करता गव्हर्मेंटा कडेन पर्स्यू करून कितें जाता इतले बेगीन पावसाच्या पहिली मॉन्सून सिजन स्टार्ट जावच्या पहिली हे काम कंप्लीट जावचे म्हणून. ॲक्च्युली जसं सरान सांगले की दोन्ही असोसिएशनचं डिमांड असले म्हणजे फिशरमॅन लोकांचे डिमांड्स असले की तांकां ते नेट पेंटिंग शेट रॅम जे बेजीक नेसेसरी इन्फ्रास्ट्रक्चर फेसिलिटीज जाय पडटा पळय ते जाय आसले तांकां. प्लस तांकां मागीर ऑप्शन शेड, मागीर बोट रिपेरिंग यार्ड, सो हे 4-5 तांची गोश्टी तांची रिक्वायरमेंट्स आसली. पण सगळ्यांत पहिली रिक्वेस्ट आसली जाग्याची आसली. सो ताका लागून आमचे एज पर अ रिक्वेस्ट ऑफ द फिशरमॅन आनी मागीर आमचे मिनिस्टर्स तांचे डायरेक्शन दिले की वी शॅल गो एंड इन्स्पेक्ट दीस सायट, म्हणजे जागो एक्च्युअली तांकां एक्झॅक्ट खंय जाय ते, ताका लागून आमी आयज आयिल्ले आसा. सो आयज आमी ते 2-3 कडेन आमी जागो पयलो आसा. त्या वाटेन तांच्यांनी दाखयले की फॉर नेट पेंटिंग शेड रॅम्प आसलें आनी ऑक्शन शेड
आणि हांगा त्यांचं रॅम्प, हांगसर फक्त रॅम्पा लागूनच जागो असलो, आता नेट मेंडिंग शेळा लागून आम्ही प्रयत्न असा की खंय जाग आम्ही करपाक शकतले, ते पूर्ण क्लोज टू द बीचूय असपास जाय, ते सरान ऑलरेडी सांगलेले असा. सो एज ऑफ नाव असे दीस इज स्टेटस की आमकां फिशरमॅनाक प्रोविजन आसा नेट मेंडिंग शेट, ऑप्शन हॉल, आयस प्लांट आनी रॅम्प. हे पसून तुमकां जेन्ना आमकां स्कीम कळ्ळी जाल्यार आमी जेन्ना आमी डिपार्टमेंटाक प्रपोजल घायला आनी तेचे सराक फॉलोअप करपाचे, सराकूय एक इन्फॉर्मेशन दिले की आमकां हे सगळें जाय. फ्रॉम दॅट डेसून आमकां चालू आसा ते काम चालू. आमी ऑलरेडी आज आपयला डायरेक्टरान आमकां MLA सराक की आमचो एरिया आतां आयडेंटिफाय करपाचो, तो आज ऑलरेडी आयडेंटिफाय जाला आनी हेच्या मुखार आसा ते सराक आमी करता. For Prime Video Journalist Shan Nawaz, Vasco. Now let's take a short break. Welcome back. Social activist Suraj Garad praised contractor for speedy pending service road work at Khandepar as citizens got relief but urged government to remove Google Tracking installed on the spot when Home Minister Amit Shah visited to inaugurate forensic lab. Sir, Khandepar junction achar asa je je flyover che kaam complete asa sir asa tumhi ata patna mode poitle asala kire hanga sar ek service road zala tar mhatle je MAO rache pe kaam kela pehli म्हाका बरें स्पिडीन काम केल्लें आसा आनी बरे तरेन हें जाल्लें आसा आनी हाका लागून एक खंयचो तरी प्रॉब्लम आमचो सॉल्व जाल्लो आसा. कारण तुमी पळयता आसतले फाटल्या दिसांनी कितलेशेच अल्टरनेट डेज एक्सिडेंट जाताले, ते आतां मातशें कमी जाल्लें आसा. कमी 100% कमी म्हणल्यार कितें एक्सिडेंट केन्नाय कदाचीत जावंक शकता. म्हणटकूच ह्यो जेन्ना सर्वीस रोड पळय आतां केला पळय न्ही, तेच्यानी बरें काम केल्लें आसा आनी खरें तेजी तोखणाय करपाची आनी तातूंतलें रिलीफ एक मेळ्ळें आसा. दुसरी एकूच मातशी त्रुटी उरलेली आसा, ती म्हटल्यार कितें, जेन्ना हांगा अमित शाह फॉरेन्सीक लॅबाचें इनॉग्रेशन करपाक आयल्लो तेन्नाचे पळय ते गुगल ट्रॅकिंग आसा पळय ते आजुनूय आसात, ते काडचे जेणे करून जे ट्युरिस्ट येता पळय न्ही, तर थंयसर जंक्शनाचें डायवर्शन घेता आनी ते सायडीच्यान वयता, म्हणजे हायवे करपाचें हे थंयसर तांकां खबर नासता कितें ओल्ड ब्रिजा वयल्यान गेल्यार परत ते जंक्शनाच्या पद्दत हें तांकां कांय खबर नासता, पूण ते डायवर्शन घेता, थंय ते कदाचीत एक प्रॉब्लम जावंक शकता. त्या मनान हो प्रॉब्लम आमी जे मिडिया मार्फत हें करता तो कितें तरी प्रॉब्लम आमचे सॉल्व जाता आनी ह्यो खंयच्यो तरी गोश्टी आमी मिडिया मार्फत जेन्ना पावयता तेन्ना खरेंच उपकारी आसा मिडियाचे, इलेक्ट्रॉनीक मिडियाचे, कित्याक आमच्यो कांय गोश्टी सरकारी दरबारी पावता. हाका लागून हांव मिडियाचे तशेंच जे कोण MLAन काम केला पळय न्ही, ते बरें सॅटिस्फाय अशें दिसता आनी तेंच्यांनी हो फ्लायओवर बेगीनच्या बेगीन कंप्लीट करचो आनी हें रिलीफ मेळचें अशें हांव तेंचे कडेन मागतां. आनी गोवोरमेंटान हेजेर मातशी वॉयस दवरची, कितें कांय इलिगलिटीज जावचे न्ही म्हणून. आनी तशेंच हांगासर पुलीस कंट्रोल आसा, तेवूय मातशें बरें काम करता, ताका लागून हांव सगळ्यांचे जवळ जवळ 80% धन्यवाद म्हणटा, कितें उरलेलें 20% काम उरलेलें आसा, त्या म्हणून तें म्हाका दिसा येणाऱ्या आनी थोड्याच म्हयन्या भितर तें कंप्लीट जातलें अशी म्हाका अपेक्षा आसा. फॉर प्रायम व्हिडिओ जर्नलिस्ट संजय नायक पोंडा. साऊथ गोवा ट्रॅफिक DYSP प्रबोध Shirvoikar, along with PI Philomena Costa and other traffic staff, conducted special drive to check speeding vehicles and also drunken driving near Banastari Bridge, besides also conducting inspection of roads along with PWD Executive Engineer Desai and other engineers. आज मोठ्या प्रमाणात तुमचा पाऊस घेऊन तुम्ही हंगा इल्ले असा, सो इंटेन्शन किती असा? इंटेन्शन काय ना, इंटेन्शन आमचा रेग्युलर जे एनफोर्समेंट आहे ताका लागून आयले असा. हांगा स्पेशल ड्रायव्ह केला, आता तुम्ही पहिला आम्ही स्पीड रडार लायला, हो एक पहिले फाटी तुमक खबर एक ॲक्सिडेंट बी झाला आणि मोस्टली ब्रिजार न्ही आमचे जे मोटरिस्ट असा ते ही जी ऑरेंज लाईन बी असा ती त्या ओवरटेकिंग करता, कोण स्पीडीन येता, ताका लागून ॲक्सिडेंट जावपाक शकता. एक म्हणजे हांगा रेग्युलर आमचो स्टाफ बी असा, पण हांगा आम्ही ओनली ओवर स्पीडींग ओवरटेकिंग केसी करपाचे तो रडार लायला असा. दुसरी एक गोष्ट आता पहिले आम्ही आता आमचे PWD इंजिनियर नॅशनल हायवेचे ही तांकां घेवनूय आमी ब्रिजाचें इन्स्पेक्शन केलां, कित्याक आमी थंय एक डिलिनेटर लाय म्हूण तांकां सजेशन धाडलें. सो ताका लागून आमी तें आज इन्स्पेक्शनूय दवरिल्लें थंय, सो तेंय पळोवन गेले. आतां दुसरें आमी ताका थोडी सजेशन केल्या, म्हणजे फॉर एग्जाम्पल कितें बुशीज बिशीज आसा ती कट कर, पूण पयल्या त्यो झाडां बी अशीं आयल्या कोण चलत वच तांकांय त्रास जावपाक शकता, तें तांकां सांगता. प्लस सबन आमचे गोंयां आतां ट्रॅफीक आमी थोडे केसी करतात, पूण स्पेशल ड्रायव्ह सो आमी एनफोर्समेंटा बरोबर आमी हाजे
एज्युकेशन ड्रायव्हर जी चालू आशिल्ली ती आम्ही मातशी चड वाढयल्या. लोकांक समजावपाचो प्रयत्न केला की ड्रायव्हिंग तुम्ही स्कूटर रायड करतना जावं टू व्हिलर हॅल्मेट घाला. सीट बेल्ट हो केन्ना केन्ना पळयलो वता की ड्रायव्हरच घालता. अकॉर्डिंग टू लॉ सीट बेल्ट हो ड्रायव्हर को ड्रायव्हर आनी इवन फाटल्यान बस तांकां सुद्दां मँडेटरी आसा. सो आमी आतां ते सगळे तरेची अवेरनेस चालू आसा. आमच्या सबंद गोंयभर चालू आसा पण तशीच आमची सावथाकूय चालू आसा. सर आणि काय रोडाचे प्रॉब्लेम्स असतात त्या संदर्भात किती उलयले तुम्ही? रोडाचे प्रॉब्लेम असतात ते ऑलरेडी आम्ही त्यांना सजेशन धाडले हा फाटी ॲक्सिडेंट झाला त्यांना. ते व्हेरी सून आमचे पीडब्ल्यूडी ऑफिशियल्स असा पण त्यांनी म्हाका ते हँड केलं की ते करतले म्हणून. मेनली ते बाणस्तारी पण भितरल्यान एंट्री ह्या रोडात घेता नाही. थंय लाईट ना काय ना. रातचे लोक आणि थंय व्हेकल्स रातचे खूप असतात थंय पार्क केले. बरं ताजेर आम्ही जे किती आमचे सजेशन असा ते कन्सर्न डिपार्टमेंटात बरयतले. इवन रातचे जाल्यार आम्ही ऑथॉरिटीज असा त्यांना बरयता आणि जे व्हेकल्स असतात त्यांचेही आम्ही ॲक्शन घेतले त्यांना सप्राईज हे करून. आणि आमचा जो काउंटरपार्ट हा पोलीस स्टेशन इवन रातची लेट बी दौरल्यार हा मुझो जो डिवायसी असा कली ताकाय रिक्वेस्ट करतलो अजे अजे जाता. सो आता अल्कोहोलिक किती सर सध्या तुमका किती मिळेल? अल्कोहोलाचे सध्या आता ऑफर तीन. आम्ही साऊथ भर सगळ्या केसी केले असा. राईट नाव इकडे एक्झॅक्ट फिगर ना कोणा केल्यावर आम्ही केल्या तू टाकू आज केला विचार. कोलवा केले असा. कोलवा सध्या तरी हा आता तीनच्यान आयला मडगांवच्यान तीन झाले असा. मडगांव झाले असा. सो साऊथ डिस्ट्रिक्ट सगळे गोव्याभर आम्ही करता. ही जी केसी करता हाजे फाटल्यान आमचो उद्देश इतला असा की जो कोण स्वॉर्पियन चलयता ताणें आपल्याची सेफ्टी आणि दुसऱ्यांक त्रासा घालचो न्ही. आणि स्वॉर्पियन ड्रायव्हिंग करपाची अलावड ना. स्वॉर्प पिवपाचे काय बंधन ना. पण जो कोण गाडी चलयता किंवा रायड करता ताणें बिलकुल स्वॉर्प पिवचे न्ही असो आमचे हांव अपील करता सगळ्यांक. फॉर प्राईम मीडिया जर्नलिस्ट संजय नाईक पोंडा. Minister for Urban Development Vishwajit Rani appealed citizens to take benefits of different schemes from the central government under the leadership of Prime Minister Narendra Modi. Vishwajit Rani was speaking after flagging of Viksit Bharat Sankalp Yatra Urban at Donapala Circle on Sunday. आयज आम्ही हंगा सगळे जमल्या कित्याक आयज विकसित भारत जे आमच्या देशाचे प्रधानमंत्री सदां म्हणतात आणि ते मोहीम चलयल्या. आयज गोंय राज्यात सगळीकडे म्युन्सिपॅलिटीच्यान आयज चालू जातात. आणि गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातल्या आणि हंगा पणजेच्या आयज ते चालू जाता. आणि मेन म्हणजे किती की पंचायत लेवलचे सगळीकडे जेव्हा ही गाडी आणि हे जे आमच्या देशाचे प्रधानमंत्री वेगवेगळे स्किम्स आणि त्यांच्या स्किमीच्या माध्यमातल्या ज्या राज्यात बी वेगवेगळ्या स्किम चलल्या हे इंटिग्रेट करून सिंक्रनाईज करून लोकांक कळपाक म्हणून अवेरनेस क्रिएट करपाक आणि त्याचा फायदा लोकांनी पूर्णपणे घेऊचो. पूर्णपणे सरकारची स्किम्स आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे स्किम्स चलयले आयज गेल्या 9 वर्सांत वेगवेगळ्या स्किम वेगवेगळ्या लाभार्थी वेगवेगळ्या लोकांक त्याचा बेनिफीट झाला असा. विकसित भारताच्या जे आरोग्य क्षेत्रात आणि सगळ्या क्षेत्रात जे किती स्किम आताच उल्लेख आता टीव्ही हंगा व्हिडिओचे दाखयताले की फिशरमॅन कम्युनिटीक बी वेगळ्या तरेन बेनिफीट दिवपाचो प्रयत्न केल्लो असा. शेतकऱ्यांक बी वेगळ्या तरेचो बेनिफीट केल्लो असा. वेगवेगळे स्क्रिनिंग आयज कॅन्सरची स्क्रिनिंग असू सिकल सेल स्क्रिनिंग असू तरेतरेचे स्क्रिनिंग म्हणजे सगळ्या खात्यात वेगवेगळे तरेचे जे देशाचे प्रधानमंत्रीच्या माध्यमातल्या जी सोयी सुविधा आयज देशाच्या जनतेक पावले असा हेजे अवेरनेस आणि लोकांनी त्याचा पूर्णपणे फायदा घेऊचो. म्युन्सिपॅलिटी क्षेत्रात बी लोकांनी आणि इट हे साधारण फक्त एक कमी आमचे लोक जो गरीब आहात त्याच न्हू हे पूर्णपणे ओवरऑल सगळ्या कम्युनिटीक फायदो जावपी ह्या तरेचे स्किम्स देशाचे प्रधानमंत्री आयज आमचा देश ह्या लेवलाचेर पावलो असा आम्ही पळयता की जगभर ज्या तरेची प्रसिद्धी ज्या तरेचे आमचे देशाचे प्रधानमंत्रीच्या माध्यमातल्या म्हणजे आयज प्रत्येक देशवासियांक एक अभिमान आहे की नरेंद्र मोदीजी आमचे प्रधानमंत्री आहात. आणि हे कित्याक आमकां अभिमान आहात कारण ह्या तरेचे वेगवेगळ्या घटकांक वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या स्किम्स त्यांनी पुढे व्हरपाचो प्रयत्न केला. विकसित भारत हे त्यांचे एक स्वप्न असा आणि त्या दिशेने आम्ही सगळ्यांनी वचूक जाय आणि लोकांनी पूर्णपणे एक अवेअरनेसच्या माध्यमातल्या आणि लोकांनी हे स्किम्सचो वेगळ्या तरेन फायदो घेऊची गरज आहे. आणि आम्ही अर्बन डेव्हलपमेंट आणि आमचे जे किती आमच्याकडे खाते आहात या खात्याचे पूर्णपणे स्किम लोकांक पावपाचो आमचो प्रयत्न असलो. आमचे वेगवेगळे काउन्सिल्स आणि वेगवेगळे CO यांच्या माध्यमातल्या ह्यो सगळे स्किम्स लोकांकडे पावपाचो आमचो प्रयत्न असलो. ब्युरो रिपोर्ट प्राईम. Before we wrap up, let's recap the headline once again.
Chief Minister Dr. Pramod Sawant blames children of freedom fighters for delaying getting government jobs after handing over appointment letters to 28 children of freedom fighters. Bajrang Dal Chief Viraj Desai asks police to take stern action against the silence, otherwise no one should blame Hindus for defending themselves from such elements after salt over dumping waste inside crematorium. Opening of Ram Temple will be a golden moment in Ayodhya, says Premeshananda Charya Swami after Chalo Ayodhya campaign at Mapsa. Give us your feedback about this newscast. Mail us at newsprimeco@gmail.com or WhatsApp us at 9637969244. And follow Prime TV on our website, Twitter, Facebook, Instagram, and JioTV. Well, that was the news for you. Thanks for watching Prime. Take care and goodbye.